सबसे सस्ता वाला कौन सा है? सबसे सस्ता वाला वही है। क्या सर, 150 सबसे सस्ता है? इससे कम वाला? क्या बात कर रहे हैं, इससे कम वाला है। दादर में आओ यार, इससे सस्ता मिलता है। आणि हा कुर्ता ते मला फक्त 150 रुपयात देतायत। आप मुझे 150 में दीजिए ना। लॉस मत करो। अरे लॉस क्या बात, मैं कल लाके धो लेती हूँ ना, अभी आज दे दो 150। तो 200, 200 तो अभी आपको भी मालूम है 200। अभी हंसो मत, दे दो, चलो। नहीं नहीं, 200 दे दो ना। चलो चलो पैक कर दो 200 फटाफट। दादा हे कितीच आहे? 200। दोन काय बोलता, कुर्ता मी 200 ला घेतली, हे द्या ना 100 ला। अहो द्या की मी ऍड करते तुमच्या दुकानाची। नाव सांगा ना तुमच्या दुकानाचं, दुकानाचं नाव सांगा ना। कस्तुरी। कस्तुरी दुकानात येऊन मी आज शॉपिंग करते, बघा मी ऍड करते, मला थोडे पैसे द्या। पैसे द्या नाही, सॉरी, स्वस्त द्या। हां आता बोला, याचे किती? 100 ते 200, 300 द्या ना, 250 ला दादा। बघा मी इथनं घेतलं ना, क्वालिटी ऐका, चांगलीच आहे। मी इथनं घेतलं ना, मग हे बघून आणखीन दोन लोक घ्यायला येतील। मग तुम्हाला अहो द्या ना आता 250। अहो 250, घरी जायला पण पैसे आहे। हाय, हॅलो, नमस्कार अँड वेलकम बॅक टू लोकमत सखी। 1000 रुपीज चॅलेंज, शॉपिंग चॅलेंज आपण करत असतो आणि तुम्ही नेहमी नवनवीन अभिनेत्रींची नावं आम्हाला सुचवत राहता, ज्यांच्यासोबत तुम्हाला सेगमेंट पाहायला आवडेल त्यातलंच नाव निवडून आम्ही त्यांच्यासोबत सेगमेंट करण्याचा प्रयत्न करत असतो। आणि आज आपल्यासोबत कोण आहे तर सगळ्यांचीच लाडकी ऋतुजा वागवे। मस्त 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 आणि खूप गोड दिसतीये। थँक्यू। खूप कमाल दिसते, मेन म्हणजे मुंबईच्या उन्हात एवढं सगळं सजून धजून येऊन शॉपिंग चॅलेंज करणं हा एक वेगळा चॅलेंज आहे। करत मानलं यार तुला, पण छान दिसते। नाही पण छान आहे, असं कॉटन आहे आणि कम्फर्टेबल आहे। ग्रेट, म्हणजे शॉपिंग करायला मजा येणार आहे तर। ओके, सो हे आहे तुझे 1000 रुपये। ओके, 1000 रुपयात तुला 5 वस्तू विकत घ्यायच्या आहेत। ओके, ठीक आहे। आणि अक्षय तृतीया आहे, सो त्यामुळे तुला अक्षय तृतीया रिलेटेड तू काही हवं असेल तर ते घेऊ शकतेस। आणि नवीन घर घेतलंयस त्याच्यासाठी अभिनंदन, त्याच्यासाठी पण तू काहीतरी घेऊ शकतेस। ओके, आणि हे सगळे खर्च करायचेत की काही बचत करायची? ऍक्च्युली वाचून मला दिलेस तरी चालेल, नाही ना, मी सगळे खर्च करणार आहे। सो तू हे, तुझ्याकडे एक ट्विस्ट आहे, 30 मिनिटात तुला ही खरेदी करायची आहे, बरं का? 30 मिनिट्स मध्ये। ओके, आणि तू असणारच माझ्या बरोबर? नाही, मी नसणार आहे। तुला एकटीला बार्गेन करायचं आणि तुला तिला सगळी खरेदी करायची आहे। तू बार्गेन केलंयस कधी आधी? अहो हो, व्यवस्थित बार्गेन करता येतं मला। आणि कुलाबा कॉजवे, दादर, ह्या म्हणजे नेहमीच्या जागा आहेत बार्गेन करायच्या। इथे आता बघू काय बार्गेन करू देत आहेत, धमाल येणार आहे पण। ओके, सो तुला आपण ह्या टास्क दिलाय आणि आम्ही हा टास्क पहिल्यांदा कुठे करतोय तर दादर, आणि ते रेग्युलर जागांवरती नाही तर आम्ही ऑल द वे आज गांधी मार्केटमध्ये आलो। येस, महात्मा गांधी मार्केट सायनला आहे, तिथे आम्ही ही खरेदी करणार आहोत। आणि अशा पद्धतीने 1000 रुपये, 5 वस्तू, 30 मिनिटं आहेत। युअर टाईम स्टार्ट नाव। चल अक्षय तृतीया आहे त्यामुळे काहीतरी कुर्ता किंवा असं काहीतरी घेऊया। दादा कुर्ते काय प्राइस आहे? काय प्राइस पासन स्टार्टिंग प्राइस काय आहे? 250। और थोडा सा एम्ब्रॉयडरी वाला हे कितीच आहे? ले लो, पसंद कर लो जो रे। अरे थोडं रेंज तर सांगा मला, हे पकडा, रेंज तर सांगा मला। हा चांगला आहे पण ह्याच्यात रंग आहेत, कलर्स आहे इसमें, दिखाइए ना। नहीं कॉस्टली होगा तो भी मैं सस्ते में ही लेने वाली हूँ, आपको चलने वाला है तो दे दो। लाल भड़क माल कड़क, ये अच्छा है। वो ब्लू दिखाइए ना, ब्लू वाला? नहीं नहीं वो ब्लू ब्लू। हाँ आप मुझे कम करके देंगे ना? नहीं नहीं मैं तो बोल रही हूँ 250 से कम। हाँ छान है, हाँ मला आवडलाय।
ह्याचा रंग आवडलाय मला. नाही नाही वो डार्क आहे. काय वाटतं तुम्हाला कुठला आवडला? हा का हा हा छान आहे. हा क्यूट प्लेन छान आहे. नाही मुझे ये चाहिए. इसका प्राइस बोलिए ना. 250. नहीं ये 250 ज़्यादा है. कुछ कम कर कीजिए ना. आपके दुकान का नाम क्या है? नाव का है दुकान? कस्तुरी डिपार्टमेंटल स्टोर मध्ये येऊन छान छान कुर्ते तुम्हाला मिळतील. आणि हा कुर्ता ते मला फक्त 150 रुपयात देत आहेत. आप मुझे 150 में दीजिए ना. लॉस मत करो. अरे लॉस क्या, बाद में कल ला के दो लेती हूँ ना. अभी आज दे दो 150. तो 200 200 तो अभी आपको भी मालूम है 200. अभी हंसो मत, दे दो. चल नहीं नहीं 200 दे दो ना. चलो चलो पैक कर दो 200 फटाफट. ये लीजिए 200. चला 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 अर्धा तासच उरला आहे आपल्याला. 200 रुपयाचा कुर्ता घेऊन झालेला आहे. आता त्याच्यावर ओढणी आणि लेगिन किंवा काहीतरी मला घ्यावं लागेल तत्सम. दादा हे कितीच आहे? 200. काय बोलता, कुर्ता मी 200 ला घेतली. हे द्या ना 100 ला. अहो द्या की मी ॲड करते तुमच्या दुकानाची. नाव सांगा ना तुमच्या दुकानाचं. दुकानाचं नाव सांगा ना. कस्तुरी. दुकानात येऊन मी आज शॉपिंग करते. बघा मी ॲड करते, मला थोडे पैसे द्या. पैसे द्या नाही सॉरी, स्वस्त द्या. ह्याचं मटेरियल एवढं नाही आहे पण चांगलं. पण तुम्ही म्हणताय 200 ना. 100 ला द्या, 150 ला द्या. चला मग 100 मध्ये काय आहे लेगिन? 150. नाही नाही 100 मध्ये काहीतरी तरी असेल ना. 100 मध्ये मला सेट कम्प्लीट करायचा आहे. द्या ना ओढणी आणि मिळून काहीतरी स्वस्तात. 250 मध्ये दोन्ही द्याल. बरं ओढणी याच्यावर काढा तर एखादी मॅचिंग चांगली. महाग आहे तुमच्याकडे. आमच्या दादरला चांगलं आहे स्वस्त. हा आता बोलायचं किती? 200 300 द्या ना. 250 ला दादा. बघा मी इथनं घेतलं ना. हो ऐका, सांगलीच आहे. मी इथनं घेतलं ना मग हे बघून आणखीन दोन लोक घ्यायला येतील. मग तुम्हाला अहो द्या ना आता 250. अहो 250 घरी जायला पण पैसे आहे. थँक यू. क्या प्राइस है इसका? इयररिंग? हाँ ये 150 का आएगा. हाँ उधर का भी 150. सबसे सस्ता वाला कौन सा है? सबसे सस्ता वाला वही है. क्या सर, 150 सबसे सस्ता है? इससे कम वाला नहीं. क्या बात कर रहे हैं, इससे कम वाला है. दादर में आओ यार, इससे सस्ता मिलता है. क्या रेंज का है कान का बाली? एकदम सबसे लोएस्ट रेंज क्या है आपके? ये और बार्गेन करने के बाद मेरे को एकदम सस्ते में खरीदना है. ये देखो इतने ही पैसे दिए, चैलेंज दिया है मेरे को. उसमें से 100 से भी सस्ते चाहिए. और ऐसे में कुछ नहीं है क्या? उस टाइप में नहीं है. नहीं सिंपल बिंदी का पैकेट चाहिए था. कितने का ये? ये खड़ा वाला चाहिए था. नहीं इससे छोटा खड़ा रहता है ना एकदम ऐसा पतला वाला. हाँ ये नहीं, सिल्वर. कितने का है? 30 रुपये. नहीं मुझे 10 वाला चाहिए. 10 वाला एक आता है ना छोटा, इतना पैकेट में क्या आता है 10 वाला? प्लेन वाला. क्या बात कर रहे हैं. ठीक है प्लेन वाला ले लेती हूँ. मुझे ये दे दो एक. कितने का है वो खड़े वाला? दे दो ना 10 में. दे दो. चलो. हाँ फ्री दे रहे हो? ये 10 में मिलता है.
कुछ भी मत भेज ये दस अरे ट्रेन में नहीं बोल रही हूँ ऐसे दुकान में ही दादर में दादर क्या दादर में गांधी मार्केट है सॉरी क्या दादर है ये गांधी मार्केट है तो तो गांधी मार्केट में सस्ता मिलना चाहिए दादर से ऐसे क्या बात कर रहा है तू शी बाबा चीटिंग के लिए मला दादर मध्ये नेलं असतं ना मी 500 रुपयात सगळं करून टाकलं असतं खूप महाग मार्केट मध्ये आणलंय तुम्ही मला आता असे इयरिंग्स 5-5 रुपयाला उचलले 5 नाही अगदी पण 20 रुपयाला उचलले बस ये इतना ही है 50 का बाकी कुछ भी नहीं तो वो रेंज में कुछ भी नहीं है कुछ भी 1, 2, 3, 4 गोष्टी झाल्यात मला एक गोष्ट करायची आहे फक्त ॲक्च्युली 40 में दे दोगे हां 40 में एक इयरिंग अरे कुछ बार्गेन तो यही वाला दो यही वाला आएगा इतने टुकड़े में आएगा जो भी आएगा ये इतना एकदम छोटा है ये या ये फिर ये बड़ा खड़ा अच्छे दिखेंगे थैंक यू ऍक्च्युली 5 गोष्टी झालेल्या आहेत आणि मी नेहमी बचत ह्या गोष्टीवर विश्वास ठेवते आणि तीच बचत करून करून आज घर घेतलं स्वतःचं त्यामुळे मी हे 500 रुपये वाचवणार आहे 5 गोष्टी झालेल्या आहेत डन हॅलो हॅलो ऐश्वर्या कुठे आहेस नाही झालं माझं कुठेस तू अरे शपत झालंय ये पटकन चल बाय अगं ये खरेदी करायला सांगितली मी हे काय माझ्याकडनं तुला बचतीचे पैसे गिफ्ट तुला 5 वस्तू झाल्यात का पण म्हणजे एक महत्वाचं म्हणजे सगळा लुक टिकलेत कम्प्लीट होऊन जातो थोडस ग्लिटरी काहीतरी दिसावं म्हणून कानात दोन हा माझा ड्रेस आहे जो मी अल्ट्रेशन करून घालणार आहे पण छान रंग आहे वा सुंदर आहे सोहा आणि त्याच्यावर छानशी ओढणी ओ नाईस चार लुक कम्प्लीट करायला खाली प्लाझो आर यू क्रेझी तिने 500 रुपये लुक क्रिएट केला आणि 500 रुपयांची बचत केली हो ऍक्च्युली मी चॅलेंजेस तिला तसा दिला होता की तुला 1000 रुपयात लुक क्रिएट करायचा आहे आपण असा चॅलेंज तिला ऑफकोर्स दिला नव्हता की तू 5 पेक्षा जास्त वस्तू घ्या घे म्हणून पण चॅलेंज उत्तम पद्धतीने पार पडलंयस मैत्रिणी अभिनंदन माल कसं वाटलं तुला एवढ्या दिवसांनी शॉपिंग आणि बार्गेनिंग मजा झाली की एक टास्क असलं की एक असं ऊर्जा असते की ही कम्प्लीट करायचं आणि मला डोक्यात वेगळं कॅल्क्युलेशन चाललं होतं की 500 मी वाचवू कसे त्यामुळे मी 500 बसत काय होतं ते बघितलं मेन अटायर तर आधी कम्प्लीट करून टाकला आणि मग म्हटलं की त्याला ऍड ऑन काय करता येईल तर ते फक्त मी 50 रुपयाचं ऍड ऑन केलं 40 कानातले आणि 10 रुपयाची टिकली संपलं हा ऑफकोर्स कारण की बाकी हातातले चप्पल वगैरे आपल्याकडे असतं सो त्यामुळे त्याच्यासाठी वेगळी काय हे नाही पण यार 500 रुपयात कमाल यार धमाल आली आहे बरं तिने केलेली कोणती डील कोणाला सर्वात बार्गेन करून तिने कोणती घेतलेली वस्तू तुम्हाला सर्वात जास्त आवडली आहे ते कमेंट करून सांगा आणि हा व्हिडिओ जेव्हा तुम्ही इंस्टाग्रामवर शेअर करताय ना तेव्हा ऋतुजा बागवेचं ऑफिशियल अकाउंट आणि लोकमत सखीचं ऑफिशियल अकाउंट तुमच्या इन्स्टा स्टोरीमध्ये मेन्शन करायला अजिबात विसरू नका आणि तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला मुळात पहिल्यांदा प्रेक्षक आपल्या सेगमेंटमध्ये 500 रुपये वाचले ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्की कळवा कारण की माझ्यासाठी खूप म्हणजे मला असं वाटलं की काय खरेदी झाली आहे की अर्धवट चॅलेंज सोडतीये मला अशी भीती होती पण यार दिस इज अमेझिंग थँक्यू कॉंग्रॅच्युलेशन आणि ऑफकोर्स सगळे प्रेक्षक नक्कीच तुला अभिनंदन करतील की तू 500 रुपये वाचवले चॅलेंजमध्ये म्हणजे तिने प्रूफ करून दिलंय की तुम्ही 500 रुपयात पण लुक क्रिएट करू शकता बॉस 500 रुपयात अमेझिंग यार तुला कसं वाटलं ओव्हरऑल अरे मजा आली कारण स्ट्रीट शॉपिंग चॅलेंज होतं त्यामुळे
बार्गेनिंग स्किल्स माझ्या उपयोगात मला आणायच्या होत्या, ज्या खूप दिवसात मी वापरल्या नव्हत्या. त्यामुळे मजा आली आणि टास्क कम्प्लीट केल्याचा आनंद आहे. आणि त्याहून जास्त आनंद आहे की जी माझी नेहमीची सवय आहे की बचत करणं, म्हणजे मला जरी तू 10 रुपये जरी दिले असतेस आणि म्हणाली असतेस की 5 गोष्टी आण, मग त्याच्यात किती 5 रुपयात 5 बसले असतील आणि मी 5 कसे वाचवले असते असं माझं माइंड कॅल्क्युलेट केलं असतं माइंडने. सो मी तशी आहे. एवढी बचत, ऍक्च्युली बचत सगळ्यांनी करावी, पण एवढं म्हणजे चॅलेंज देण्यात देतानाच तिने डोक्यात ठेवलं की 500 रुपये वाचवायचे कसे, तो चॅलेंज आहे तिच्यासाठी. आय मीन दिस इज अमेझिंग यार, खरंच कमाल होतं हे. म्हणजे माझ्यासाठी अजून पण मला चिमटा घेणं पटकन ऍक्च्युली हे खरं आहे. तर थँक्यू सो मच यार, तुझ्या इतका छान वेळ काढलाय. आणि खरं तर ती दादरची आहे, पण आपण तिला वेगळा लोकेशन मुद्दाम दिला. आणखीन पैसे वाचले असते तुझे, माहितीये का, तुझ्यासाठी चॅलेंजच तो होता आमच्याकडून. तर आम्ही गांधी मार्केट सायनमध्ये हा चॅलेंज कम्प्लीट केलेला आहे. तुम्हाला आजचा चॅलेंज कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. बाकीचे डिटेल्ससुद्धा तुम्ही कमेंट करून आम्हाला सांगू शकता, आम्ही नक्कीच तुमचे कमेंट्स गो थ्रू करू. आणि अजून कोणासोबत तुम्हाला हा सेगमेंट पाहायला आवडेल आणि कशा पद्धतीने आम्ही तो ट्विस्ट अँड टर्न करू शकतो ते तुम्हीसुद्धा आम्हाला सुचवा, जेणेकरून आम्ही अजून त्याच्यावरती वर्कआउट करण्याचा प्रयत्न करू. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस सेगमेंट. पाहत राहा लोकमत सखी.